हर सुबह झूठी बातें करने वाले संजय राउत ने लालबाग के राजा को भी राजनीति में घसीटा है। अब जब कहने को कुछ नहीं बचा तो लालबाग के राजा को भी राजनीति में घसीटा जाने लगा है। देश के गृह मंत्री अमित शाह एक व्यापारी है, वह गणपति बाप्पा को गुजरात ले जाएंगे क्योंकि वह एक व्यापारी है, व्यापारियों से सावधान रहे, ऐसा संजय राउत ने कहा। संजय राउत आए दिन व्यापारी शब्द का दुरुपयोग कर व्यापारी को चोर कर रहे हैं। महाराष्ट्र के सभी व्यापारियों को आगामी चुनाव में संजय राउत और उनकी पार्टी को उचित सबक सिखाना चाहिए, साथ ही लालबाग के राजा के मान सम्मान के लिए भी बस अब लड़ना है, ऐसा शिवसेना प्रवक्ते अरुण वसंत सावंत इनके द्वारा कहा गया। शिवसेना उबाटाचे प्रवक्ते संजय राउत यांनी नेहमी प्रमाणे आज देखील आपलं तोंड उघडलं। सण असो किंवा इतर काही असो त्यांना त्याचं काही देणं घेणं नाही। त्यांनी आज लालबागच्या राजाला सुद्धा या राजकारणात ओढण्याचा प्रयत्न केला। देशाचे गृहमंत्री अमित शहाजी हे नेहमीप्रमाणेच नित्य वर्षाप्रमाणेच लालबागच्या राजाचं दर्शन घ्यायला येत आहेत, तर त्यांनी असं म्हटलं आहे की अमित शहा हे व्यापारी आहेत आणि त्यांचा काही भरोसा नाही। मला भीती वाटते की ते लालबागच्या राजाला सुद्धा गुजरातमध्ये पळवतील, कारण ते एक व्यापारी आहेत। आता व्यापारी असं सतत म्हणून व्यापाऱ्यांना चोर असं दाखवून देणं हे चुकीचं आहे। तेव्हा या राज्यातील व्यापाऱ्यांनी येणाऱ्या निवडणुकांमध्ये संजय राऊत आणि त्यांच्या पक्षाला योग्य तो धडा हा शिकविलाच पाहिजे आणि देवाला सुद्धा स्वतःच्या राजकारणात ओढणं हे चुकीचं आहे हे दाखवून दिलं पाहिजे। लालबागचा राजा हे काही पळवून नेण्यासारखी वस्तू नाही, तेव्हा तुमच्या जिभेला लगाम घाला। तकलीफ उठने बैठने की नहीं, तकलीफ बवासीर की है। बवासीर फिशर भगंदर पाइलोनियल साइंस का आयुर्वेद तथा आधुनिक लेजर से उपचार। कॉल या विजिट करें www.pilesfistulacure.com।